जुन्या बालभारती पुस्तकातील धडा. धड्याचं नाव आहे नाना. लेखक श्रीधरराव कुलकर्णी. नाना पाटलांचा गावात विलक्षण दरारा होता. लबाडी करणारा कितीही मातबर असला तरी त्याची गय व्हायची नाही. ते ज्यांचे गुमास्ते होते अशा देशमुखांच्या एकुलत्या एक मुलाने एकदा गुन्हा केला आणि मग नानांनी काय केले ते या कथेत वाचा. अतिशय छान आणि सुंदर अशी ही कथा आहे. सुरुवात करूया कथेला. नाना काही आमच्या गावचे वतनदार पाटील नव्हते. ते होते साहेबराव देशमुखांचे गुमास्ते, पण गाव त्यांना ओळखत असे ते पोलीस पाटील म्हणूनच. कल्लेदार मिशा, कोसल्याचा पटका, पायगोळ अंगरखा, कमरेला जाड जुड किल्ल्यांचा जोडगा, हातात नागाच्या तोंडासारखी मूठ असलेली काठी, अशा ताटात चढाव जोडा करकर वाजवीत नाना गावातून निघाले की रस्त्यावरची रहदारी दुतर्फा होऊन रामराम करीत. काही रामराम डोळ्यांनी, काही मानेने, काही काठींची मूठ उंचावून घ्यायचे हा त्यांचा सिरस्ता. मांजरांचा वास येताच बिळ्यात जाण्यासाठी उंदरांची धडपड करावी त्याप्रमाणे चढावाच्या तालावर किल्ल्यांचा आवाज आला की त्या रस्त्यावर असलेली पारदी कुठंतरी दडत किंवा अदबीने उभे राहत. असा होता नानांचा दरारा. आवाजही हुकमी, दूरवरच्या माणसाला हाक घातली आणि तो परतला नाही असे सहसा घडत नसे. काय गावात राहायचं की नाही एवढ्या गिरकीवर कितीतरी प्रश्नांची उत्तरं जागच्या जागी मिटत. नानांचा शब्द मोडण्याची ताकद कोणातच नव्हती. खरा तो खरा आणि लबाड तो लबाड असा त्यांचा खाक्या. लबाडी करणारा कितीही मातबार असला तरी त्यांची गय व्हायची नाही. तसेच गावच्या येसकऱ्याची बाजू खरी असेल तर तो कधी उघडा पडायचा नाही. पहाटेची चांदणी उगवली की नानांचा दिवस सुरू होई. कोंडवाडा, चावडी, धर्मशाळा, पारद्यांची वसाहत यांना वेढा घालून ते आपल्या शेतावर जात. नाना शेतातून परतू लागले म्हणजे गावाला जाग येईल. याच वेळी हजेरीची अट असलेला पारध्यांचा तांडा नानांना मुजरा करण्यासाठी वाटेवर उभा राही. नानांची भेदक नजर मुजराला नसलेल्या पारदी सहज शोधून काढीत असे. रामा कदम एवढा ढसाढसा रडतच नानांच्या समोर आडवा झाला. त्याचीही अवस्था पाहून नानांनी विचारले, रडतोस काय असा, नीट बोल की काय झालं ते. रामाने आपले रडू कसेबसे आवरले. त्याने नानांना सगळी हकीकत सांगितली. साहेबराव देशमुखांचा एकुलता एक मुलगा फकीरा भारी विचित्र होता. यात्रेला जाताना त्याची धमणी कधी सावकाश काही जायची नाही जायची. त्याच्या धमणीचे बैल कसे अगदी पुष्ट असायचे. त्यांना तो वाटेल ते खाऊ घालत असे. त्या दिवशी त्याने राम्याच्या उभ्या शेतात आपले बैल चरायला सोडले होते. कापणीला आलेले पीक बैलांनी रात्रभर खाऊन पस्त केले होते. तोंडचा घास फकीराने हिसकावून घेतला होता म्हणून रामा कळवळून रडू लागला. नानांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. फकीरा आपल्या मित्रांबरोबर निवांतपणे गप्पा मारत मारुतीच्या पारावर बसला होता. नानांना हे कळताच ते तिथे धावून गेले. फकीराला त्यांनी बळवतच गडीकाठी नेली. गर्दी खूप जमली, पण नानांचा हात धरणार कोण, ते त्याला धुपटतच राहिले. शेवटी तो निश्चित पडला. गर्दीतल्या लोकांना ताकीद देत नाना म्हणाले, याद राखा कुणी याच्या जवळ जालत असे म्हणून ते स्वतः घाईने निघून गेले. नाना परतले ते कानाला दोन टाक लावून व रामोशाच्या डोक्यावर दप्तर देऊन ते घडी वर चढून गेले. साहेबराव तेथे चिली मोडीत बसले होते. नाना त्यांच्यासमोर दप्तर आदळत म्हणाले, मालक सांभाळा तुमचं दप्तर. काय रे काय झालं नाना, व्हायचं काय मालक, पाटलाचं कर्तव्य केलं पण हातून पाप घडलं. म्हणतोस काय नाना, याडबीड लागलं का तुला. पाटीलकीचं येड होतं, डोळ्यावर धुंदी होती, आता येड गेलं, धुंदी उतरली, डोळे उघडले, दया करा आणि दप्तर सांभाळा. नानांनी दीनमुद्रेने साहेबरावांना विनवले. नानांच्या एवढ्या केविलवाण्या अवस्थेत कोणीच पाहिले नव्हते. अरे पण सांगशील की नाही काय झालं ते. गडीखाली चला,
नाना खाली पाहून बोलले. दोघेही गडीखाली उतरले. गर्दी पांगली. फकीराच्या तोंडाला फेस आला होता. अंगावर काळे निळे पट्टे उठले होते. साहेबरावांनी ओळखले की काहीतरी अनर्थ नक्कीच घडलेला असणार. ते लगेच ओरडले, जित्त आहे का मेलाय, पुढच्या तयारीला लागा, पाहत काय बसलाय. साहेबरावांनी नानांना मागे ढकलले. नानांच्या हातातली काठी घेतली आणि फकीराच्या अंगावर ते धावले. चपळाई करून नानांनी फकीराच्या अंगावर स्वतःच्या शरीराची कमान केली. साहेबरावांचा काठीचा तडका बसला तो नानांच्या वरगड्यावर. नानांनी फकीराला मांडीव घेतली. कोणीतरी पाणी आणलं. नाना फकीराच्या तोंडावर पाणी मारत होते. त्यांचा आक्रोश चालू होता. लेकरा म्या म्या कसाबानं मारलं तुला? माझ्या पोटची पोर नाही रे, पोटच्या पोराची माया कशी उमगणार मला? म्या मारलं, ढोरावानी मारलं. नाना, साहेबराव ओरडले, तमाशा बंद कर, आणून टाकलेलं दप्तर घेऊन जा. यावर नाना काय बोलणार? नाना खाली मान घालून फकीराच्या अंगाला लोणी हळद चोरळत होते. अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.